राज्यसभेच्या सहाव्या जागेवरती छत्रपती संभाजी राजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितलेला होता, मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचं नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला। पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा 42 मतांचा फुगा फुटलेला आहे। जी मतं सेनेकडे मुळामध्ये नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना छत्रपती संभाजी राजे यांच्यावरती अटी लादत होती, हे आता निकालानंतर स्पष्ट होऊ लागलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजी राजे यांनी आज केलेलं ट्वीट हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। वाघाच्या कलभूत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा साच अंगी, तुका म्हणे करी लटिक्याचा साठा, फजित तो खोटा शीघ्र होया। म्हणजेच वाघाचं पांघरून घेतल्यावरती वाघासारखं दिसता येतं, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही, पण असा खोटा आव आणणाऱ्यांची लगेचच फजिती होते, अशा आशयाचं हे ट्वीट आहे। तर हे ट्वीट आपण बघतोय, वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा साच अंगी, तुका म्हणे करी लटिक्याचा साठा, फजित तो खोटा शीघ्र होया। वाघाचं पांघरून घेतल्यावरती वाघासारखं दिसतं, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा वाढणाऱ्यांची लगेचच फजिती होते। संभाजीराजे छत्रपती यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवरती ही जोरदार टीका केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।